मोबाईलला कॉम्प्युटर आणण्यासाठी आपल्याला प्लेस्टोरवरून कॉम्प्युटर लॉन्चर नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल कॉम्प्युटर लॉन्चरचे बरेच ॲप्लिकेशन आहेत त्यापैकी टू हे ॲप्लिकेशन मी डाउनलोड केलेले त्याला ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर दिसेन त्याच्या जे परमिशन जे आहेत ते अलो करायचे आहेत मी ऑलरेडी ओपन केलं होतं त्याच्यामुळं परमिशन दाखवले नाहीत तर तुम्ही परमिशन अलो करून द्या आणि त्याला रोटेट जर केलं तर असं छान पद्धतीने आपल्याला मोबाईल आपला मोबाईल एका पी सीसारखा कॉम्प्युटरसारखा दिसतो आहे किती मस्त आहे मोबाईल जसं वाटतं की माझ्या हातामध्ये आता कॉम्प्युटर आहे दिस पी सी डीस पी सीमध्ये गेल्यानंतर ज्या पद्धतीने एस पी सीमध्ये असतं आहे त्याच पद्धतीने बॅक कट कॉपी पेस्ट असे ऑप्शन आपल्याला आहे आता याच्यामध्ये तुम्हाला आणखी लॉक पी सीचं जसं लॉक असतं तसं लॉक या टाकता येणार आहे स्क्रीनवर दाबून धरायचं त्यानंतर डेस्कटॉप मेनू येतील कस्टमाइज वॉलपेपर डेस्कटॉप आयकॉन क्रिएट फोल्डर आणि सेटिंग येईन तर कस्टमाइजमध्ये गेल्यानंतर थीम आणि लॉक स्क्रीन आहे त्याचबरोबर खाली टास्क बारचा जो कलर आहे तो कलर या ठिकाणी आपल्याला चेंज करता येणार आहे जसं की कलर्सवर क्लिक करून केल्यानंतर मी या ठिकाणी ब्लॅक घेतला तर हा कलर या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर पुन्हा कस्टमाइजवर गेलो थीम थीम या ठिकाणी बऱ्याच आहेत तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पुन्हा कस्टमाइज गेल्यानंतर लॉक स्क्रीन आहे लॉक स्क्रीन आपण एखादी सिलेक्ट करून त्याला डाउनलोड करू शकता त्यानंतर आ, या ठिकाणी लॉक स्क्रीन अनेबल करायची आहे लॉक स्क्रीनला पासवर्ड द्यायचं आहे या ठिकाणी मला चेंज पासवर्डचं चे, येतं ऑप्शन कारण मी पासवर्ड बनवलेला आहे त्यानंतर बरेच बॅकग्राऊंड आहे लॉक साऊंड आहे बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला कॉम्प्युटर चालवता ते, येत आहेच त्यामुळं काही अडचण यायची नाहीच आहे नक्कीच या ठिकाणी ॲक्शन सेंटर आहे आ, या ठिकाणी शॉर्टकट आहेत टास्क बारवर तुम्ही हवे ते तुमचे ॲप्लिकेशन ॲड करू शकता ॲप्लिकेशनवर गेल्यानंतर ज्यावेळेस आपण त्या ॲपला क्लिक करू आणि प्रेस करून ठेवू त्यावेळेस असे ऑप्शन येतील त्यामध्ये पिन टू टास्क बार करायचे पिन टू टास्क बारमध्ये आता माझे ॲप लिमिट संपलेले त्याच्यामुळे मला तशा पद्धतीचा ऑप्शन आला आता मी इथून हे ॲप्लिकेशन अनपिन करतो आणि क्रोमवर क्लिक केल्यानंतर पिन टू टास्क बार करतो या ठिकाणी क्रोमचं आलेलं आहे आयकॉन आलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला कॉम्प्युटर लुक आणता येईल यामध्ये पुन्हा जसं की लाईफ ॲट ग्लान्स म्हणजे जे, जे आपल्याला आपण नेहमी वापरतो जास्त गरज पडते असे आपल्याला इथं आणून ठेवता येतील ॲप्लिकेशन जसं की कॅलेंडर आलं आता उदाहरणार्थ या ठिकाणी कॅलेंडर आलं त्याच पद्धतीने या स्क्रीनवर देखील आपल्याला ॲप्लिकेशन आणता येतात फोल्डर क्रिएट करता येतात डेस्कटॉप आयकॉनवर क्लिक केलं तर कोणकोणते आयकॉन आपल्याला डेस्कटॉपवर हवेत ते या ठिकाणी दाखवतं आहे आता मी ऑलपेपरचं जर क्लिक करून ओके केलं तर वॉलपेपर या ठिकाणी तुम्हाला आता नवीन आलेला दिसत असेल अशा पद्धतीने अतिशय छान असा मोबाईल वाटतो आहे आणि मुलांनाही देखील कॉम्प्युटर शिकवण्यासाठी याचा वापर आपल्याला करता येणार आहे नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय